ते समुद्राच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले. येशू होडीतून उतरला तेव्हा त्याला भेटण्यासाठी भूतांनी पछाडलेला एक मनुष्य कब्रस्थानातून धावत बाहेर आला. हा मनुष्य कब्रस्थानातच राहत असे आणि त्याला कोणी आता बांधून ठेवू शकत नव्हते. साखळ्यांनी सुद्धा त्याच्या हातात बेड्या घातल्या आणि त्याच्या पायात साखळदंड बांधले. तरी तो ते मोडून तोडून टाकीत असे. त्याला ताब्यात ठेवण्याची ताकद कुणातही नव्हती. दिवसभर आणि रात्रभर तो स्वतःला दगडांनी ठेचून घेई व कब्रस्थानातून आणि डोंगरामधून मोठमोठ्याने ओरडत असले. त्याने येशूला दूर अंतरावरून पाहिले तेव्हा तो धावत धावत त्याला सामोरे गेला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून तो त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तुझा माझ्याशी काय संबंध? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. कारण येशूने त्याला हुकुम दिला होता, अरे दुष्ट आत्म्या, या मनुष्यातून बाहेर ये. तुझे नाव काय? येशूने विचारले. माझे नाव सैन्य आहे, त्याने उत्तर दिले. कारण आम्ही पुष्कळ जण या मनुष्यात राहत आहोत, आम्हाला या प्रदेशातून घालवून देऊ नकोस. अशी त्यांनी त्याला पुन्हा पुन्हा विनवणी केली. त्याच वेळी सरोवराच्या पलीकडे डोंगरांच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. आम्हाला त्या डुकरांमध्ये जाण्याची परवानगी दे, अशी भूतांनी येशूला काळकुतीने विनंती केली. येशूने त्यांना तशी परवानगी दिली. लगेच भूते त्या मनुष्यातून बाहेर निघाली आणि सरळ त्या डुकरांमध्ये शिरली. ताबडतोब सुमारे 2000 डुकरांचा तो कळप कड्यावरून खाली वेड्यासारखा धावत सुटला आणि सरळ सरोवराच्या पाण्यात कोसळून बुडून मेला. कळप राखणारे जवळच्या गावात आणि आसपासच्या परिसरात धावत गेले आणि त्यांनी या विलक्षण प्रकाराची बातमी सर्वत्र पसरवली. जो तो हा प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहावा म्हणून धावत सुटला. थोड्याच वेळात येशूच्या भोवती मोठी गर्दी झाली, परंतु ज्याच्यामध्ये भूतांचे सैन्य होते तो मनुष्य पूर्ण शुद्धीवर आलेला आणि नीटनेटके कपडे घातलेला त्यांना दिसला. तेव्हा त्यांच्या मनात भीतीची लाट उसळली. भूतग्रस्त कसा बरा झाला आणि डुकरांची कशी वाताहत झाली, हा विलक्षण प्रकार ज्यांनी पाहिला होता ते तो सर्वांना वर्णन करून सांगू लागले. तेव्हा येशूने दुसरीकडे निघून जावे अशी गर्दीतील लोक त्यांना विनंती करू लागले. येशू पुन्हा होडीत चढू लागला. तेव्हा जो मनुष्य पूर्वी भूतग्रस्त होता त्याने आपल्यालाही बरोबर न्यावे अशी येशूला विनंती केली, पण येशूने ती मान्य केली नाही. घरी आपल्या कुटुंबियांकडे जा, येशूने त्याला सांगितले, आणि देवाने तुझ्यासाठी किती आश्चर्यकारक गोष्टी केल्या, तुझ्यावर किती मोठी दया केली हे त्यांना सांग. येशूच्या आज्ञेप्रमाणे तो मनुष्य त्या भागात असलेल्या 10 गावांना भेटी देण्यास निघाला आणि येशूने त्याच्यासाठी किती मोठ्या गोष्टी केल्या ते तो सांगू लागला. त्या ऐकून प्रत्येकाच्या मनात येशूविषयी भीतीयुक्त आदर उत्पन्न झाला.